पहा विद्यार्थी मित्रांनो, अंकांची बेरीज किंवा अंकांचा गुणाकार करून सुद्धा आपल्याला गटात न बसणारी संख्या ही शोधता येत असते। त्यासाठी आपण खालील उदाहरण हे समजून घेऊयात। पहा, या ठिकाणी एक संख्या मालिका दिलेली आहे 323, 505, 433 आणि 721। या संख्या मालिकेचा विचार केला असता या ठिकाणी अंकांची बेरीज समान आहे ही ट्रिक्स लागू पडते, तर ते पहा आपण। तीन अधिक दोन अधिक तीन बरोबर तीन आणि दोन पाच, पाच आणि तीन आठ, पाच अधिक शून्य अधिक पाच बरोबर पाच अधिक शून्य अधिक पाच दहा, चार अधिक तीन चार आणि तीन चार, पाच सहा सात आठ नऊ दहा, सात अधिक दोन अधिक एक सात आठ नऊ दहा। या ठिकाणी अंकांची बेरीज केली असता आपल्या लक्षात येते की दिलेल्या तीन अंकांची बेरीज ही सारखी आलेली आहे आणि एका अंकाची बेरीज ही वेगळी आलेली आहे। म्हणून गटात न बसणारा पद किंवा गटात न बसणारी संख्या ही 323 ही आहे। त्यानंतर परीक्षेमध्ये अंकांचा गुणाकार या स्वरूपाच्या सुद्धा घटकावरती प्रश्न विचारले जातात, तर ते आपण कशा पद्धतीने सोडवायची ते आता या उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊयात। तर या ठिकाणी एक संख्या मालिका दिलेली आहे 2 गुणिले 6 गुणिले 4, तर 6 बेसखी 12 बार चोक 48, 3 गुणिले 2 गुणिले 8 3 दुने 6 8 सकून 48, 4 गुणिले 2 गुणिले 8 4 दुने 8 आठे आठे 64, 4 गुणिले 3 गुणिले 4 4 त्रिक 12 बार चोक 48। तर अंकांचा गुणाकार केला असता आपल्या असे लक्षात येते की तीन अंकांचा गुणाकार हा सारखा आलेला आहे आणि एका अंकाचा गुणाकार हा वेगळा आलेला आहे। म्हणून गटात न बसणारी संख्या ही 428 ही आहे। त्यानंतर परीक्षेमध्ये शेवटच्या अंकाचा गुणाकार मधली संख्या अशा स्वरूपाचा सुद्धा प्रश्न विचारल्या जाऊ शकतो, किंवा अशा प्रकारची ट्रिक्स वापरून आपण अशा प्रकारचा प्रश्न हा सोडवू शकतो। शेवटच्या अंकांचा गुणाकार मधली संख्या, मग शेवटचे अंक कोणते? 2 आणि 5। 2 गुणिले 5 बरोबर 5 दुने 10, 4 गुणिले 6 बरोबर 24 इथे लिहू आपण, 3 आणि 7 यांचा गुणाकार 3 गुणिले 7 बरोबर 7 त्रिक 21 आणि 5 गुणिले 8 बरोबर 40। पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या आणि शेवटच्या अंकाचा गुणाकार केला असता पहिल्या संख्येमध्ये 10 आले बरोबर, या ठिकाणी 10 आहेत। दुसऱ्या संख्येचा पहिल्या आणि शेवटच्या अंकाचा गुणाकार केला असता मध्ये 20 आहेत आणि गुणाकार हा 24 येतो आहे। तिसऱ्या संख्येमध्ये 3 आणि 7 यांचा गुणाकार केला असता 21 येतात, मधली संख्या 21च आहे। 5 आणि 8 या दोन अंकांचा गुणाकार केला असता मग तो 40 येतो आणि मधली संख्यासुद्धा 40 आहे। म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा वेगळा आहे। म्हणजे अशा प्रकारची ट्रिक्स वापरून सुद्धा आपण काही उदाहरणं ही सोडवू शकतो।